मालाबार गोल्ड एंड डायमंड ब्रांच गुलबर्गा का आज रिलॉन्च हुआ, जिसका इनोग्रेशन केजीएफ मूवी की हीरोइन श्रीनिधि शेट्टी के हाथों किया गया है। केजीएफ मूवी में काफी अच्छा किरदार अदा कर फेम में आई श्रीनिधि शेट्टी को गुलबर्गा शहर में देख लोगों की खुशी का ठिकाना नहीं था। मालाबार गोल्ड एंड डायमंड के मुल्क भर में 300 से ज्यादा आउटलेट्स हैं और कुल 11 कंट्रीज में मालाबार ने अपनी पहचान बनाई हुई है। मालाबार के गोल्ड और डायमंड की क्वालिटी और डिजाइन पर लोग काफी भरोसा करते हैं। गुलबर्गा शहर के मालाबार यूनिट के रिलॉन्च इवेंट में मालाबार के कर्नाटका रीजनल हेड मिस्टर फिलसूर बाबू और दीगर मैनेजमेंट टीम मेंबर्स यहां मौजूद थे। केजीएफ मूवी की हीरोइन श्रीनिधि शेट्टी ने मालाबार रिलॉन्च इवेंट का इनोग्रेशन कर मालाबार के कस्टमर से मुलाकात की और काफी खूबसूरत मंजर गुलबर्गा शहर में देखा गया है। नाम विकास भाटी है। आज मलबार रीओपनिंग था तो इनविटेशन मिला था तो आज आए थे देखने। यहाँ के जो मलबार का वैरायटी है जो बहुत ही ज़्यादा है, वेरियस टाइप्स ऑफ गोल्ड चेन्स आर अवेलेबल हियर। यहाँ जो अभी मैं एक्चुअली मैं को चेन का बहुत शौक है, चेन का शौकीन हूँ, तो मैं चेन देखने आया था तो पता नहीं आज ओपनिंग है रीओपनिंग है बोल के इतने वेराइटीज़ रखे क्या की, लेकिन जो वेराइटीज़ हैं बहुत ही लार्ज सेट में हैं। और जो पेंडेंट्स वगैरह जो भी न्यू ट्रेंडिंग जो भी मिलेगा आपको फर्स्ट मलबार में मिलेगा, वो तो मैंने देख ही लिया है आज। और ट्रेंडिंग के हिसाब से और यूथ जनरेशन का जो हमारे यंगस्टर्स है उनका जो कुछ पसंदीदा चीज़ मिलना है बोले तो मलबार में ही आइए। आप भी गुलबर्गा के सभी तमाम जनता से मेरा निवेदन है कि आइए और एक बार मलबार विजिट कीजिए, बहुत ही अच्छी वैरायटी है। थैंक यू। हेलो एवरीवन, दिस इज मी सुष्मिता मार्टिन। आई एम हियर इन मलाबार गोल्ड एंड डायमंड कलबुर्गी रीलॉन्च ऑफ द स्टोर। सो द स्टोर हैज कम आउट रियली नाइस, दे हैव अ वेरी गुड स्पेस नाउ एंड विद लॉट ऑफ कलेक्शंस। सो आई विल रिक्वेस्ट ऑल द कलबुर्गी पीपल टू कम एंड जस्ट हैव अ लुक। They really have an amazing collection of jewelry, and for the relaunch, Srinidhi Shetty was here with us today, and it was very nice to have her. All Kalburgi people are very happy to see her and welcome her for the city. खुशी की बात है, मालाबार गोल्ड ने दोबारा से एक रिलॉन्च किया है, बड़े ही खूबसूरत डिजाइन और आई कैचिंग डिजाइन हैं। I requested all to visit once again, and we need one more shop like this because one is not enough. So I requested to this Malabar management to open one more shop in our Gulbarga district. ಈ ಒಂದು ಮಲಬಾರದಲ್ಲಿ ನಾವು ರೆಗ್ಯುಲರ್ ಕಸ್ಟಮರ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ತಪ್ಪಾಗಲಾರದು, ಯಾಕಂದರೆ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಕ್ವಾಲಿಟಿ ಆಮೇಲೆ ಅದರ ಒಂದು ಪ್ರತಿಯೊಂದನ್ನು ನಾವು ಬೇರೆದಕ್ಕೆ ತುಲನೆ ಮಾಡಿದಾಗ ಇದು ಅತ್ಯಂತ ಸ್ಪಷ್ಟವಾದಂಥ ಒಂದು ಗ್ರಾಹಕರಿಗೆ ಸ್ಪಷ್ಟವಾದಂಥ ಒಂದು ಚಿತ್ರಣವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದೆ. ಮೊದಲು ನಾವು ಬಂಗಾರ ಖರೀದಿ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಭಾಳಷ್ಟು ಯೋಚನೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗ್ತಾ ಇತ್ತು, ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಹಾಗೇನಿಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಜಿ ಎಸ್ ಟಿ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಇರ್ಬೋದು ಎಲ್ಲವೂ ಪಾರದರ್ಶಕವಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ಈ ಮಲಬಾರ್ ಬಂದ ಇಲ್ಲಿ ಗುಲ್ಬರ್ಗಕ್ಕೆ ಬಂದ ಮೇಲಿಂದ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಭಾಳಷ್ಟು ಆಭರಣಗಳನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಇವತ್ತು ಮಲಬಾರ್ ಗೋಲ್ಡ್ ಕಲಬುರ್ಗಿ ಬ್ರಾಂಚ್ ಮತ್ತೆ ರೀಲಾಂಚ್ ಆಗಿದೆ. ಫಿಲಮ್ ಆ್ಯಕ್ಟರ್ ಶ್ರೀನಿಧಿ ಶೆಟ್ಟಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರು ರಿಲಾಂಚ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಭಾಳ ಜನ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಅವರು ಹಳೆಕ್ಕಿಂತ ಭಾಳ ಸ್ಪೆಷಸ್ ಆಗಿದೆ, ಭಾಳ ಹೊಸ ಹೊಸ ಕಲೆಕ್ಷನ್ಸ್ ಬಂದಿದೆ. ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಒಂದು ಸಲ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿ. ಹಾಂ, ರಿಲಾಂಚ್ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಅಪ್ಡೇಟ್ ಮಾಡಿದೆ. ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ನಾವು 8 ಇಯರ್ ಆಗಿದೆ ಕಲಬುರ್ಗಿ, ಇವಾಗ ವರ್ಲ್ಡ್ ಕ್ಲಾಸ್ ಲೆವೆಲ್ಲಾಗಿ ಅಪ್ಗ್ರೇಡ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಫ್ಲೋರ್ ಅಡಿಷನಲ್ ಆಗಿದೆ, ಮೋರ್ ಸ್ಪೇಷಿಯಸ್ ಇದೆ, ಮತ್ತು ಜಾಸ್ತಿ ಕಲೆಕ್ಷನ್ಸ್ ಅಡಿಷನಲ್ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹಾರ್ಟ್ಫುಲ್ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಎಲ್ಲರೂ ಬಂದಿದ್ದಕ್ಕೆ. ಮತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಬರಬೇಕು, ನಮ್ಮ ಶೋರೂಮ್ ಒಂದು ಸಾರಿ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿ